बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावतींनी इंडिया आघाडीत सामील होण्याच्या चर्चा फेटाळल्यात. बसपा स्वबळावर निवडणूक लढेल असं मायावतींनी स्पष्ट केलंय. इंडिया आघाडीत बहुतेक पक्ष गरीब विरोधी, जातीयवादी, धार्मिक, त्याचप्रमाणे भांडवलवादी शाही आहेत असा आरोप मायावतींनी केला. तर राज्यातल्या काँग्रेस आमदारांची महत्त्वाची बैठक आज बोलावण्यात आली आहे. विधानभवनात संध्याकाळी 5:30 काँग्रेस आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी ही बैठक बोलावली. प्रदीप कुरुलकर प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा घ्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टात केली आहे. सुनावणी दरम्यान माहिती जनतेसमोर खुली झाल्यास देशाच्या सार्वभौमत्वाला आणि हिताला बाधा पोहोचू शकते, त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा घेण्यात यावी अशी मागणी सरकार पक्षाकडून करण्यात आली आहे. पुढच्या 2 ते 2.5 वर्षात मुंबई खड्डेमुक्त होईल. मुंबईला पूर्णपणे काँक्रीटचे रस्ते मिळतील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. डांबरी रस्त्यांसाठी 3,500 कोटी रुपये का वाया घालवले असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता विचारला. मुंबईतील सर्व खड्डे बुजवा असे आदेश मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले. तर यंदा 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा होतोय, त्यामुळे गणेश आगमन आणि विसर्जनाच्या वेळी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी महानगरपालिकेनं कंबर कसली. रायगडच्या दिघी पुणे महामार्गाचा पहिला टप्पा असलेल्या दिघी ते माणगाव रस्त्याचं काँक्रिटीकरण कामाला तडे गेलेत. रस्त्याला पडलेल्या भेगा रुंदावत चालल्या आहेत आणि त्यामुळे आता चक्क गवत उगवायला सुरुवात झाली आहे. हे काम निकृष्ट दर्जाचं झालं असून त्याची गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून तपासणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे